आता मी जत्रेला जाणार मज्जा मज्जा कर. काय बघितलं सांगतच ना. गाइस वेलकम टू माय चैनल. जागात नाही भेटली, विचार उभा राहिलाय. असंच टाकणार मी कर. प्लीज आम्हाला बघा कसं जबरदस्ती वरसवलंय चौघांना घुसवून. पैसे तर चौघांचे पण. तुझं काय म्हणणं आहे? गरम केवढं होतं दाखवू. माथेरानला थंड थंडाव्याच्या ठिकाणी पाणी पडते अंगावर. माथेरानला थंड होत म्हणून आलेला अर्जुनच बोल बोल बोल. हाय गाइस वेलकम टू आवर चॅनल. टुडे वी आर घोडा आलो. साइड करायला गेले आणि सागरचा वाच बघायला गेले. जीव देते बकरी. तुम्हाला कसं वाटतंय? वाटलं म्हणजे तो खूप चांगलं गरम होते. हा ही बरोबर आहे. साईज पण होते ना तुला. तू कमी करून देणार ना? देणार. मुलीने अर्धा तास घेतला. किती तास घेतला? अर्धा तास. आणि त्याच्यात हा वरून तिला काकीवर सोडायला खरं दिला तुला. मला सोडला गेला. माझ्या मम्मीने तर कितीला मागितली असती. शकता ज्या मी कधीच बघितले नव्हते एवढ्या आयुष्यात. अच्छा मंद लोक चढतात म्हणून या लोकांनी टोच केली. काय टोच केली? टोचण्यासाठी लोकांनी लोक बसून तुझ्यासारखी लोक असतात ना फोटो काढायला. कधी तुमच्यासारखे लोक जे फोटो काढण्यासाठी इन्स्टा आणि पिन्स्टा वर बघा बघा लांबून बघतो. अशा लोकांसाठी हे टोच बनवले म्हणजे चढल्यावर कळेल. कुठे टोचेल तेव्हा कळेल. काय मध्ये झालं? दोघींना पण धाव लागल. किती मस्त चालले जुंब चुकू जुंब चुकू. एक तुमचा बॅक व्ह्यू चांगला आहे. फ्रंट व्ह्यू दाखवा जरा. हा फ्रंट व्ह्यू झाला. खूप पाऊस पडत नाहीये. मध्ये मध्ये पडतोय. आम्हाला भिजायचं आहे आणि जयश्रीला भिजायचं नाही. चल जाऊ दे आता नको भिजूया. अजून फिरायचं आपल्याला. मी लेकला चाललोय आणि माझा फोन भिजतोय.
आणि ते खूप सारी सो जरा भिजू का मी इथे. सॅटरडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे असं वाटतं कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर उभे आहेत आम्ही लाईनमध्ये. ते बघा किती भारी वातावरण झालंय, कसलं वातावरण डिंचॅक झालंय डिंचॅक. आणि हे मध्ये मध्ये लटक अच्छा अँगल चेंज केला का आता असं पकडण्यावर दिसणार ते. चला आता मी खूप दमलोय आणि ते दोही गो आणि ते दोघं आहेत ना पुढे जे खूप जास्त फास्ट चालत आहेत. चालू दे थांबायला काय करायचंय, आम्ही तर हजूच चालणार आहे. ऐका तुम्हाला माहित आहे मगाशी ना मस्त एकदम मूड चांगला झालेला सगळं ओके झालेलं आणि अशी धड करून पडणार होती ड्रेसचे होते तास मस्त वेगळे. मला पण तिने मला धरलं हिच्यासाठी एक लाईक नाही केलं तरी आम्हाला काही फरक नाही पडणार आहे. आम्ही व्हिडिओ बनवणार आम्ही बनवणार वाटेल तेव्हा बनवणार. आणि माझ्या चप्पलमुळे लोकांच्या अंगावर खूप घाण उडते चढते पण ठीक आहे. हमको क्या हमको क्या गाईज आमच्या पाठी ना एक काका आहेत ते बोलतात आय डब्ल्यू डार्लिंग. अरे तुम्ही तुमच्या बायकानं घेऊन या ना हे बघा हे काका आहे ते सागर दादा. आम्ही तुला सांगतो आमच्यासाठी एक काका होते ते जोरात व्हिडिओ बनवले होते आमचं असं म्हणणं आहे की तू पण अशी व्हिडिओ बनव आणि तुझ्या बायकीला बघा. पाणी पडलं हा बघा ए ए ए काय हा मुलगा. हा हा एका फोटो साठी जा दिसतोय असच. अरे जा ना लवकर त्यांना हात नकोय त्यांना हात नकोय. रोशन कुठे गेला हा रोशन चाललाय पराक्रम करायला. बघा 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 रोशनचे मम्मी पप्पा व्हिडिओ बघत असतील तर जरा त्याला ओरडा. ती बघा ती का दिली हा बघा हा काका आहे या काकाने पाठवले मी नाही पाठवले तो बघा रोशन जास्त पुढे नको काय सिली लोकांसाठी जे बघायला जातो पुढे पर्यंत. कोण गेलंय आपल्यातलं कोण गेलंय तो बघा रोशन तो बघा तो बघा तो बघा तो बघा. बस एक फोटो साठी सिली माणूस एवढं लांब आम्ही नाही रेस घेणार बाई या पाण्यात बिण्यात पडलो. फक्त इथे बघा किती मुलं पडतात आणि किती मुलं नाही पडत. बघा स्ट्रगल बघा स्ट्रगल एवढा चिखल मध्ये पण ह्यांना फिरायला जायचंय. सागर दादा आणि रोशन एवढ्या फास्ट चालतात ना गॉन. मी तर नाच एवढा तू एवढा फास्ट का चालतोयस काही ते रेसिंग लावली आहे आमची कंडिशन बघा डेंजर काय आलं
बस झालं नाही यायचंय मला माहिती राहिला डन तेव्हा फिरलीस कशी हे बघ हे बघ तुला सांगितलं मग माझी चप्पल खराब येत आहेत घोडे हे बघ फ्रेंड पण आहे ही माझा ना जोक करते खूप जास्त ही मुलगी आहे ना ही किडा बघितला किडा नव्हता काय होत सागर सरडा कोणता सरडा साप सरडा साप सरडा सेम तुझ्यासारखा दिसत रे पण हे आवडतं मला असे रस्ते असेल तर मी चालेल ते दगडी दगडी नकोय गायजीला करवंद पाहिजे आता करवंद कुठून आणायचे आपण तुमच्याकडे तुला दाखवते पूर्ण जंगलच करवंद इथे जाऊया इथूनच रस्ता आहे म्हणतो हा ना दुसरा ना विचारतो काय बघितलं तू काय बघितलं सांग ते ना विचारतो काय बघितलं मग तिकडे जाऊ आम्ही चा विचार तो काय बघितलं तिकडे सांगतच ना ते इग्नोर करून चा काय करत बोला उन्हाळ्यात तापतो चल गाइस टू मच स्वेटिंग इथे खूप जास्त स्मेल येतोय सर रात्री फिरायला पाहिजे आम्ही दोघीच अशा मरगळल्या सारखा चालतोय आणि सागर जाता पोहोचला पुढे आमच्या समोर ते बघा तो पाटी रेड कॅप वाला आहे ना त्याने हाय पण त्याला कोण सांगणार की फ्रंट कॅमेरा चालू आहे आणि मी स्वतःशी बोलते तुमच्याशी आमचं झालंय ऑलमोस्ट सगळं आता आम्ही जेवणार आहे आणि जाणार आहे रूमवर आणि आता आपण संध्याकाळी बघूया सनसेट बघायला बघू बघितलं तर नक्की बघू किती वाजलेत आता साडेतीन वाजता असा का लोक मस्त पाऊस पडणार आहे असं मगातपासून काय सकाळपासून वाटतंय की मस्त पाऊस पडणार आहे पण पाऊस येतो 5 मिनिटांनी जातो दाखवायला येतोय आम्हाला की या या माथेरंद्र या ह्याच्यात नाही होत कॅप्चर पण गाईज खूप जास्त छान असा पाऊस पडतोय बघा जस्ट ब्युटिफुल वाव वाव इकडे धरली ना की कसला पाऊस पडतोय यार एक नंबर बघा फायनली आता आम्ही मग अशी 2 मिनिटांपूर्वीच ना या साईडला रिक्षा 2 मिनिटांपूर्वी आम्ही बोलत होतो की काय पाऊस आहे काय नाही आता मस्त पाऊस पडतो आणि हे दोघं गेलेत आतमध्ये आता ह्याच्यात दिसेल तुम्हाला कसा पाऊस यार गाईज वाव मंडळी वाव आणि आम्ही इथे स्टे करतोय ह्याच्या आतमध्ये आता जाऊ दे चला बाय 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 2000 years later कसं वाटतं झोपून मस्त झोप लागली आम्हाला एक नंबर आणि इथे खूप थंडी आहे दिसतंय ना परत कर नाही मला नाही झालं तुला झाले गाईज आता आम्ही जाणार आहे सनसेट बघायला सागर दादा कुठल्या तरी रस्त्याने नेतोय आम्हाला सनसेट बघायला लेट्स सी चांगला आहे की नाही आम्ही कोणती स्टिक नाही आणले आता आम्ही हाताने व्लॉगिंग करणार आहे तसं सागर दादा कुठे नेतो सांग
गाईज आम्ही स्लो चालतोय म्हणून सागर दादा आमच्यासोबत चालत नाहीये. का सागर दादा? आपल्याला सनसेट बघायचं. इथे कोण फास्ट चालणार आहे? सनराइज बघायचं उद्याचा. इथे लवकर ही छोटीशी अक्षता आहे, हा निशांत आहे कोपऱ्यात बसलेला, ही मम्मी आहे आणि ते बाबा आहेत. आणि हा सागर दादा आलाय मध्येच. अजून एक फॅमिली मोठी. सो गाईज आम्हाला सनसेट बघायलाच नाही भेटलाय, पण आम्ही खूप छान फोटो काढले, खूप छान फोटो काढले. आणि आम्ही एका अच्छा सॉरी आणि बाहेर पडलं, जी किरण आली होती ढगातून ती बघून अप्रतिम वाटली. वा वा वा. और कुछ? आणि भैया माकडाचा डॉन आलेला आहे परत. ओ शिट गाईज, बाकीचा ब्लॉग आयफोन 11 मध्ये होईल कारण आमचं स्टोरेज फोन. आम्ही एवढे फोटो काढले आहेत की आमचं लिटरली स्टोरेज 4 वेळा फुल झाले. अरे आता असंच ठेवणार मी. आणि हा व्ह्यू आहे आमचा बघा. ये ना जयू. आणि ह्याच्यात ह्याच्यात पडण्याचे 95% चान्सेस आहेत. सुखरूपपणे बाहेर पडलो आहे. कस वाटलं? आता मी जत्रेला जा, मज्जा मज्जा कर ना. बंद करो हाथ जोड़ के. मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. आणि आम्ही रात्री आता आम्ही फिरणार इथे अराउंड. आता किती वाजले? किती 7 वाजले. आणि आम्ही आता रूमवर जाऊन आम्ही लुडो घेणार आहे नंतर लेट जेवून वगैरे. आणि मग रात्री गाणी लावून सागर दादा डान्स करणार आहे. सो तुम्ही डान्स बघायला विसरू नका. बरं का म्हणजे आम्ही खूप मजा करतोय. आपण खूप खूप मजा करतोय. सकाळी आम्ही थोडेसे बोर झालेलो. आता पण एनर्जी नाही, बट व्लॉग बनव. हा बोल मी मंडळी आम्ही आता खूप थकलो, पोटभर जेवलो, सुखी झालो. 2-4 बिस्किटाची पाकिटं घेतली आहेत, पाण्याच्या बाटल्या घेतल्या आहेत. आता आम्ही घराकडे कूच केली आहे. अच्छा, आता आमचा प्लॅन आहे. जेवण खूप सुंदर होतं, अप्रतिम. मस्ट विजिट. येस मस्ट विजिट. गोकुल. व्हॉट इज द नेम ऑफ द होटल? गोकुल. गोकुल चांगलं होतं. स्पेशल गोकुल. अनएक्सपेक्टेडली गुड. चॉईस कोणाची होती? अक्षता मिसे यांची चॉईस होती. आणि काय बोलतो? आता आम्ही घरी चाललोय, खूप थकलो आहे आम्ही दिवसभर. ऑलमोस्ट 25,000 स्टेप चाललो आहे. हा 20 गेलाय आणि आम्ही 25 गेले. हा यांचे छोटे पाय आहे, माझे पाय मोठे होते तसे, त्याच्यामुळे माझे स्टेप्स कमी झाले, यांचे जास्त झाले. पण मॉरल ऑफ द स्टोरी इज दॅट वी हॅव काय चाललोय खूप. आणि आम्ही खूप एन्जॉय केले, खूप जास्त एन्जॉय. आणि खूप दमलो पण आहे. आणि आता पहिला सागर आणि पहिला सागर दादा डान्स करणार आहे रूम वर जाऊन. आणि हो हो सागर दादा असं काय बोलायचं की तर ह्याचं नाव आहे आत्माराम सदन. आत्माराम नाव ऐकूनच असं वाटतंय की ते खूप मनाने शांत माणूस. मला असं आत्माराम आणि आम्हाला एका रूम मध्ये चौघांसाठी पाहिजे होतं म्हणून आम्ही हे घेतलं. भेटलं ते आत्माराम होऊन नेरळला राहतात आणि वरती फक्त शनिवार रविवार येतात. भेटलं. अच्छा डन डन. चला आता आम्ही रूम मध्ये गेल्यावर भेटतो. हिचे केस आले बघ. गाईज आत्ताचे फक्त 9:30 वाजलेत आणि हा माणूस सॉरी थांबा हा थांब थांबा. गाईज आत्ताचे 9:30 वाजलेत आणि हा माणूस आम्हाला सांगतोय झोपा. काय को काय को सांगे का इतने जल्दी? कॉपी राईट आ जाएगा मेरे को. रुको रुको सबर करो गाईज. हे भाई थांब, आवाज अजून वाढतोय. आणि आता आम्ही खेळणार आहे लुडो. लगा लगा लगा. आणि आता सगळ्यांनाच झोप येते, मला पण येते. बट आपण थोडा वेळ आता पाल गेली आहे त्याच्या खुशीमध्ये आपण
बाय आम्ही लुडो खेळतोय. हो लगेच साप पडले बघ कॅमेरा मध्ये बघ. Acting, how about? So we woke up very early today and we have started our journey at 6:30, 7:30, I'm so sorry. We are targeting to reach our home by 10:30. Destination. Then sweet home. Some sleep. Much needed extra time. अरे यार माझा मराठी व्लॉग आहे, इंग्लिश पाडू नको. ये बड़ी अच्छी बात कही आप. ओके तर आम्ही लवकर उठलेलो आहे आज नेहमीपेक्षा 6:30 वाजता. सगळ्या मुलांनी कमिटमेंट दाखवलेली आहे आपली उठण्यामध्ये. आणि सागर दादा अलार्म बंद करून परत झोपलेला. आणि आता ही रिक्षा आली आहे पण रिक्षावाला आम्हाला घेऊन नाही जाणार आहे. सो आता आम्ही जाणार आहे इथून फक्त खाली चाल. मंडळी बघा सकाळी सकाळी किती छान वातावरण झालंय बघा.